बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप सगळे ठीक आहात, मस्त आहात आणि मजेत आहात. आणि मजेत राहिलंच पाहिजे हो, आयुष्य किती आहे आणि ते जर आपण दुःखात आणि असं विचार करण्यात घालवलं तर काय अर्थ आहे ना. त्यापेक्षा येणारा दिवस कितीही टेन्शन येऊ देत, आनंदात आणि मजेतच राहिलं पाहिजे. तर आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे, कारण आज माझ्या मैत्रिणी मला भेटायला येणार आहेत. म्हणून म्हटलं चला व्लॉग स्टार्ट करावं आणि आमच्यातलं बॉन्डिंग तुमच्याशी शेअर करावं. ह्या मैत्रिणी काही माझ्या शाळा किंवा कॉलेजमधल्या नाही आहेत, तर मी जिथे जॉब करत होती त्यांच्या ओळखी थ्रू दोघींची ओळख झाली आणि आमची एवढी मैत्री घट्ट झाली की आता आम्ही एकमेकीला नाही भेटलं तर करमत नाही असं आमची परिस्थिती आहे. आणि आता तुम्ही म्हणाले ह्या सगळ्या तुझ्या वयाच्या आहेत स्टील किंवा काय, असं काही नाही आहे. ह्या तिघीही माझ्या वयापेक्षा खूप मोठ्या आहेत वयाने. एकीची तर मुलगी माझ्या वयाची आहे, म्हणजे तुम्ही विचार करू शकता त्या माझ्यावरच्या वयाने मोठ्या असते आहेत. पण एखाद्याशी घट्ट मैत्री व्हायला किंवा एखाद्याचं बॉन्ड निर्माण व्हायला त्या वयाच्याच मैत्रिणी असल्या पाहिजेत असं काही नाही आहे. त्यासाठी तुमचा त्यांच्याशी असणारा बॉन्ड महत्त्वाचा आहे. तुमच्याशी असणारं म्हणजे एकमेकाविषयी वाटणारं जे प्रेम आहे किंवा जी भावना आहे ती घट्ट असली पाहिजे. तशीच आमच्या तिघींचीही आहे. तर आता ह्या प्रेग्नन्सीच्या काळामुळे मी त्यांना भेटायला जाऊ शकत नाही आहे किंवा झाले काही दिवस किंवा हे कोरोनामुळे ही आमची भेट होत नाही आहे. ॲक्च्युली ह्याच्यातल्या दोघी तिघी आहेत, ह्या आमच्या बचत गटाचा ग्रुप आहे त्यामध्ये पण आहेत. पण कसं होतं, बचत गटाची मीटिंग पण होत नाही त्यामुळे त्यांच्याशीही भेटणं होत नाही आहे. त्यामुळं खूप दिवस झालं आमची भेट झाली नाही. म्हटलं चला आज भेटूया. मी एक व्लॉग बनवला होता की माझ्या मैत्रिणींना भेटायला चालले, खूप दिवस झालं. त्यावेळेला आम्ही भेटलो होतो, त्याच्यानंतर आम्ही भेट झालीच नाही आहे. सो म्हटलं त्या येणारच होत्या मला भेटायला, तर म्हटलं व्लॉग स्टार्ट करावं आणि मी काय काय करणार आहे किंवा आमची काय मजा मस्ती होणार आहे ते तुमच्याशी शेअर करावं. आणि इकडे आमची निधी मॅडम अजून झोपलेली आहे, तिला आधी पहिला उठवते आणि त्यानंतर मग बाकीची तयारी. तर चला तर मग आता किचनची अवस्था बघूया. इकडे मी फिल्टर लावला आहे पाणी भरण्यासाठी आणि केक शिजायला ठेवले. ते येणार आहेत तर त्यांच्यासाठी केक बनवायचा विचार आहे, तर हा केक शिजतो आहे, होत आलेला आहे. आणि इकडे बाजूलाच मी मेथीचे पराठे करायचा प्लॅन केला आहे आणि त्यामुळे त्याचं पीठ जे असतं ते मळून ठेवलं आहे. हे बघा इथे मगाशीच मळलं होतं, ते फ्रीजमध्ये ठेवलं आहे त्यामुळे ते थोडंसं असं घट्ट झालं होतं तर ते बाहेर काढून ठेवलं. आणि इथे भांडी घासून तयार आहेत. आम्ही खायलाच बनवणार आहे घरच्यासाठी, त्यामुळे त्याचं एवढं डेकोरेशन वगैरे नाही आहे, तो पटकन झटपट होईल. त्यामुळे आता मी झाडू मारते आधी घराला आणि माझी आवरावर करते. आवरावर काय आता त्या घरी येणार आहे त्यामुळे मला कुठे बाहेर वगैरे जायचं नाही आहे. जास्त आवरावर नाही, फक्त घर जरा साफ करते, झाडू बिडू मारून. कारण निधी सकाळी वेद आला होता त्यामुळे त्या वेदबरोबर खेळण्यात निधीने खेळणी इकडे तिकडे सगळे केलेत, त्यामुळे आधी ती खेळणी जाग्यावर केली पाहिजेत ना. त्यामुळे आधी झाडू मारून घेते आणि मग तुझ्याशी भेटते. तर माझी झाडू बिडू मारून झालेलं आहे आणि आता ही क्रीम मी फेटायला घेते. ॲक्च्युली काल मी केक बनवला होता त्याची थोडीशी क्रीम शिल्लक होती आणि ही थोडीशी आहे. त्यामध्ये केक होऊन जाईल आणि त्यांनाही काहीतरी वेगळं खायला दिल्यासारखं वाटेल म्हणून मी केक बनवते. नाहीतर मग जर क्रीम वगैरे फेटलेली नसती तर मग शक्य झालं नसतं. पण आहे थोडीशी केक क्रीम आणि ही थोडी क्रीम, यामुळे एक केक छान होईल. तर आता मी आधी क्रीम फेटून घेते म्हणजे नंतर मला केक बनवायला बरं पडेल. केक अजूनही शिजतो आहे, तो आता काय झालं आज माहीत नाही, लवकर शिजतच नाही आहे. आणि घाम येतोय, किती गरम होते, किती ह्युमिडिटी आहे. नोव्हेंबर महिना आला तरी पण अजून थंडीचा संपत आला, नोव्हेंबर महिना तरी पण अजून थंडीचा पत्ता नाही आहे. काय होते माहीत नाही, आमच्या गावाला तर इतका पाऊस पडतोय ना, तुफान. त्यामुळे शेतीचंही म्हणजे जे धान्य आलं आहे शेतामध्ये तेही लोक घरी आणू शकत नाही आहेत. त्या पावसामुळे ते काहीच करू शकत नाही, अजना खराब झाला आहे. किंवा परत भात कापणीला आलेत तेही असं पडतंय. माझी आई सांगत होती आम्ही हैराण झालो या पावसामुळे, पण काय माहीत आहे ते निसर्गाचं जे काय आहे निसर्गाच्या मनात ते आपण नाही ना बदलू शकत, असं आहे. सो मी आधी आता क्रीम फेटून घेते. मी जे विचार करते पराठे पण लाटून ठेवेन, म्हणजे ते आल्यानंतर पटकन मला गरम गरम भाजता येतील, लाटायचा ताप असेल. त्यामुळे मी आधी गरम गरम नाही आधी क्रीम फेटून ठेवते आणि मग पराठे बनवायला घेते. Thank you.
तर माझा केक तयार आहे आणि तो मी काढून ठेवला आहे. आता तो जरा थंड होऊ दे, थोडासा थंड करणार आहे कारण मी थंड पाणी वापरणार आहे त्यामुळे तो लवकर सेट होईल. तर हा जरा लवकर थंड व्हायला मी ना पाण्यात ठेवते म्हणजे तो लवकर थंड होईल. मी इकडे आकाराने खूप छोटे छोटे असे पराठे बनवणार आहे आणि त्यासाठी इथे गोळे करून घेते पिठाचे आणि पटापटा पराठे लाटून घेते. आधी विचार करा होता केला होता की पराठे लाटून ठेवेन आणि ते आल्यानंतर गरमागरम भाजेन, पण नंतर विचार केला की नाही आत्ताच ते सर्व बनवून घेते म्हणजे काय होईल जेणेकरून माझा वेळ वाचेल आणि त्यांच्याशी गप्पा मारण्यात मला वेळ मिळेल. माझे पराठे तर बनवून झालेत, आता मी केक बनवायची तयारी करते. आणि हा जो बेस आहे तो मी घरी केक बनवण्यासाठी वापरते त्यामुळे तो मी घेतला आणि तो पुसून घेतला व्यवस्थित आणि आता मी केक बनवणार आहे. केक बेस मी कडा लूज करून घेतलेत आणि हा केक मी काढलेला आहे आपल्या टर्निंग टेबलवरती आणि हा वरचा जो बटर पेपर लावला होता तो काढून घेतला आणि हा केक बघा किती सुंदर सॉफ्ट आणि स्पंजी झाले. मी याच्या दोनच लेअर करणार आहे कारण मुणगेकर मॅडम आहेत त्यांना जास्त क्रीम आवडत नाही, त्यांना बेस जो असतो केकचा तो खायला आवडतो, त्यामुळे याच्या मी दोनच लेअर बनवते. बरेच जे अशी लोकं असतात त्यांना जास्त क्रीम आवडत नाही, फक्त केकचा बेस जो असतो तो खायला आवडतो, त्यामुळं मी ह्याच्या दोन लेअर करते. म्हणजे मला पण तसंहीच आवडतं खायला त्यामुळं. आणि आता इथं मी थंड पाणी घेते, त्यामध्ये साखर घातली आणि बटरस्कॉचचे 2-3 थेंब इसेन्स घातलेला आहे. इथे मी जे शुगर सिरप बनवला आहे त्याने केकला छान सॉफ्ट आणि असं होण्यासाठी शोक करत आहे आणि त्याच्यावरतीच क्रीमचा लेअर देते. दोनच लेअर करलेत त्यामुळे जास्त क्रीम वापरणार नाही आहे, कमीच क्रीम वापरणार आहे इथे. आणि क्रीमचं कोटिंग झालं की यावरती बटरस्कॉचचा इसेन्स नाही क्रश मिळतो मार्केटमध्ये तो घालणार आहे. तर इथे माझी क्रीम फेटू अशी म्हणजे पसरवून झालेली आहे आणि इथे जी बॉटल मिळते बटरस्कॉच क्रश ती घातलेली आहे. हा क्रश आपण घरीही बनवू शकतो पण माझ्याकडे होता अवेलेबल तो मी तो घेतला आणि त्याच्यावरतीच हे जे बटरस्कॉचचे जे क्रंच असतात ते घरी बनवलेत. म्हणजे काय केले, साखर वितळवली आहे त्यामध्ये थोडंसं बटर आणि काजूचे तुकडे घातलेत आणि ते त्याची चिक्की बनवली होती आणि ते असं बनवून यामध्ये टाकलं होतं, ते चेचून टाकलं होतं. अशाच पद्धतीनं मी दुसरी लेअर करते. आता तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बरेचसे माझे केक बघताय पण तुम्हाला असं वाटत असेल मी केकचा कोर्स वगैरे असं केले का, असं काही नाही आहे. मी केक घरीच स्वतःचे स्वतः यूट्यूबवरती बघून बनवायला शिकले आणि थोड्याफार ओळखीने माझ्याकडे ऑर्डर्स येतात त्यामुळे ते बनवते. आणि मला असं वाटतं की मी कोणताही केकचा कोर्स न करता छान असे केक बनवू शकते, म्हणजे ती कला माझ्यामध्ये अवगत झालेली आहे. त्यासाठी केक बनवण्यासाठी सेपरेट 1000 रुपये खर्च करून त्याचा कोर्स केलाच पाहिजे असं काही नाही आहे. आपल्याकडे जर एखादी कला असेल तर आपणही छान असे केक बनवू शकतो.
आणि केक आहे तो बड्डे झाला की आपण कापतोच ना, असं काय नाही. त्यामुळे जास्त असं डेकोरेशन वगैरे ते काही जमत नाही, पण जेवढे छान मला जमतं तेवढं मी बनवते. आणि मला असं वाटतं की महिलांनी आपल्या कलागुणांना साथ दिली पाहिजेत, दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतः काहीतरी प्रयत्न करून स्वतःच्या पायावर स्वतः उभारलं पाहिजेत, असा माझा नेहमी प्रयत्न असतो. नुकत्याच माझ्या मैत्रिणी घरी आलेत आणि त्यांच्यासाठी इथं मेथीचे पराठे तयार आहेत दही आणि सॉस बरोबर. हे तिघींची ताटं आणि ते माझं आणि निधीचं ताट बनवलं आहे आणि आता आम्ही ते सर्व करतो. हाय. चालते एक 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 निधी तुझा अभ्यास काढ. हाय मुनगेकर मॅडम. हाय. हाय पवार मॅडम. हाय सज्जला मॅडम. आणि आता आमची चालली आहे पार्टी, थालीपीठ पार्टी. थाली नाही पराठे होते ना. आणि आमच्यासोबत निधी पण आहे, पण ती तिच्या दुनियेत आहे. हाय ना निधी. हो चला चालू. मॅडम येऊन बराच वेळ झाला, अर्धा तास झाला, आणि त्यामधल्या वेळात मी केकचं वरचं जे डेकोरेशन होतं तेही करून ठेवले. म्हणजे बघा हे अशी छान फुलं काढलेत आणि त्याच्यावर बटरस्कॉचचे ते क्रंच असतो तो टाकलेला आहे आणि असं डेकोरेशन केलं. आणि आता त्या केक खायची वेळ आली, त्यामुळे मी आता त्यांना सगळ्यांना त्याचे पीसेस करून देणार आहे खायला. आणि पराठे खाऊन अर्धा तास झाले, त्यामुळे आता केक जाऊ शकतो. त्यामुळे आता मी केकचे पीसेस बनवते आणि त्या सगळ्यांना खायला देते. आता एकाच प्लेट मध्ये आणले. खायचं. तीन किती ऑडिटर जमले? चार ऑडिटर. हो खायचं. इकडे तर चार ऑडिटर जमलेले आहेत मजा मस्ती करायला. कोण म्हणेल ऑडिटर आहे, नुसते खातोय आम्ही. हो का. बरं मी ऑडिट सोडून यूट्यूब चालू केलं, तुम्हाला काय वाटतं मी घेतलेला पर्याय योग्य आहे की साईड बिझनेस आहे ना. थँक्यू. तुम्हाला काय वाटतं पुढे राहायला हरकत नाही खावा ना, तेच सांगा. ओळखा पाहू फ्लेवर कोणता. सेट नाही झाला तो, आत्ताच बनवला ना. नाही म्हणजे सेट नाही झाला, तुम्ही आलात तेव्हा मी बनवला आणि लगेच ठेवला ना फ्रीजमध्ये. तेव्हा घेते मी. मला आता आम्हाला घरच्यांना खाऊन कंटाळा आलाय. हाय फ्रेंड्स, काल माझ्या मैत्रिणी आल्या होत्या आणि तुम्ही आमची गप्पा गोष्टी बघितल्या असतील. जास्त काही शूट केलं नाही कारण त्यांच्याबरोबर वेळ घालवणं मला गरजेचं वाटत होतं. जवळजवळ 2.5 तास आम्ही एकत्रच होतो, मजा मस्ती आमची चालू होतं, खूप सारं खाऊ खाल्लं. मॅडम चकल्या घेऊन आल्या होत्या, पवार मॅडम फराळ घेऊन आल्या होत्या, बरीच मजा केली. 2.5 तास आमचे कसे गेले कळलेच नाही. बॅकग्राऊंडला थोडासा नॉईस येतो आहे कारण इथे बाजूला बॅगी आहे, हॉल आहे आणि तिथे लग्न वगैरे असतात, त्यामुळे थोडंसं तिकडे इग्नोर करा. आणि मैत्रिणी च्याबरोबर वेळ घालवल्यावर आपला म्हणजे एक रिलॅक्स फिलिंग येतं ना आपल्याला. म्हणजे बघा ना, आपण आपल्या संसारात किंवा आपल्या कामात इतके बिझी असतो, इतके व्यस्त असतो की आपल्याला स्वतःसाठी किंवा मैत्रिणींच्यासाठी लग्नानंतर वेळ देता येत नाही. लग्नाच्या आधी किंवा कॉलेज जीवन असतं त्यावेळेला एक मजा मस्ती आपण करतोच, कारण आपण कॉलेज बंक करतो, क्लास बंक करतो आणि
जी मजा मस्ती आहे ती करतो. आम्ही खूप मजा मस्ती केलेली आहे कॉलेजच्या काळात. पण तेच जर लग्न झाल्यानंतर मिळेल असं नाही. आणि काही असतात जे एन्जॉयमेंट करतात, आम्हीही करतो. लग्नानंतर मला वाटतं मी फर्स्ट टाईम आम्ही ह्या चौघी आणि जे सज्जला मॅडम आहेत त्या ठाण्यावरून आहेत. आता ठाण्याच्या जवळजवळ 15 जणी अशा 18 जणींचा एक ग्रुप होता आणि आम्ही मस्त महाबळेश्वरची ट्रिप केली होती. मुलं नाहीत, नवरे नाहीत, फक्त आणि फक्त आम्ही लेडीज. काय मजा आली असेल तुम्ही विचार करू शकता. त्यावेळेचे पिक्चर जर मला मिळाले, फोटोज वगैरे मिळाले, तर मी एंडला ॲड करेन. किती धमाल आम्ही केली होती ते, खूप धमाल येते. आमच्या ह्या ग्रुपमध्ये 80 ते 70 ह्या एजपासून ते तरुण अशापर्यंतच्या लेडीज एकत्र येतात आणि इतकी धमाल तुम्ही म्हणणार नाही. इतक्या लेडीज एकत्र आल्यावर इतकी धमाल करू शकते. कारण बायका म्हटलं की भांडणं हे तर सगळ्यांचं समीकरण झालेलं असतं, पण आमच्यात असं काही नाही आहे. आम्ही 2 ट्रिप केल्या, एक महाबळेश्वर ट्रिप केली, एक पंढरपूर ट्रिप केली. पण दोन्ही ट्रिपमध्ये इतकी एन्जॉयमेंट केली ना. त्यावेळेला जर माझं चॅनल असतं तर अक्षरशः तुम्ही पण एन्जॉय केलं असतं, पण त्यावेळेला आपलं चॅनल वगैरे काहीच नव्हतं. आणि त्यानंतर ट्रिप करायचा विचार होता आमचा, गोव्याचं प्लॅनिंग ठरलं होतं. पण झालं असं कोरोना आला आणि कोरोनामुळे सगळ्यांचेच प्लॅनिंग फिक्स कटले, त्यामुळे शक्य झालं नाही. पुन्हा जर आमची ट्रिप कधी ठरली तर मी सांगेन, पण मला जाता येईल की नाही येईल आय डोंट नो. कारण हे एक येणार आहे आणि ते दुसरं एक आहे, त्यामुळं बघू. जर ट्रिप शक्य झाली तर मी तुमच्याशी नक्की शेअर करेन. आणि कालचा दिवस मला खरंच खूप मस्त गेला. त्या गेल्यानंतर मी काही शूट केलं नाही, कारण मी त्या विचारात होते. कारण खूप आनंद झाला होता, खूप दिवसानंतर खूप साऱ्या गप्पा गोष्टी आम्ही केल्या होत्या, त्यामुळे मी काल काही शूट केलं नाही दुसरं नंतर. आणि आज आहे नेक्स्ट डे, म्हटलं चला व्हिडिओ एंड करायची वेळ आलेली आहे. तर तुम्हाला माझा आजचा हा व्लॉग कसा आवडला मला कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त मस्त खा. बाय.